Press the bell icon to get our new videos. हे जे आयुध आहे हे आपल्याला बरेच वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतं. आता विष्णूच्या देवीच्या द्वारपालाच्या खालच्या उजव्या हातामध्ये आपल्याला गुप्त काळात ही नवीन वस्तू आल्याची आपल्याला दिसून येते. पुराणात त्याला चित्रफळ असेही म्हटले आहे. हे फळ बीजपूर्वक लिंबू किंवा सीताफळासारखे तसेच कंसाप्रमाणेही बऱ्याचशा बियांनी भरलेले असे दिसून येते. हे विविध प्रकारच्या उत्पत्तींचे द्योतक असा तर्क साधारणतः आपल्याला लावता येतो किंवा आपल्याला भौतिकशास्त्रामध्ये दिसून येतो.